मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमकडून मुंबईकडे निघालेला मोर्चा औरंगाबादमध्ये पोलिसांकडून रोखण्यात आला. इम्तियाज जलील यांच्यासह गाड्यांचा ताफा मुंबईकडे निघालेला असताना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अडवलाय. यावेळी जलील यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर हा मोर्चा सोडून देण्यात आला. यावेळी काही वेळ गोंधळ उडाला होता तर कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याची माहिती आहे. खरं तर मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमकडून मोर्चा काढण्यात आला असून आज सकाळी 7 वाजता औरंगाबादच्या आमखास मैदानातून हा मोर्चा मुंबईकडे रवाना झालाय. या मोर्चाचे नेतृत्व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील करत आहेत. मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डच्या जागांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी आपण मोर्चा काढणार असल्याचं जलील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यामुळे आज सकाळी 100 पेक्षा अधिक चारचाकी गाड्या असलेला मोर्चा घेऊन जलील मुंबईला निघाले आहेत. विशेष म्हणजे एमआयएमच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी रात्रीच मुंबई शहरात कोणतेही मोर्चे सभा आंदोलन करता येणार नाही याचे आदेश काढले आहे. त्यामुळे आता एमआयएमचा मोर्चा मुंबईत निघणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.